लाइव्ह शोध सत्य बातमीचा। नमस्कार, मी जाणवी, महाराष्ट्र न्यूज लाइव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। या बातमीचे प्रायोजक आहे श्री घनोबा डेव्हलपर्स। संगमनेर तालुक्यातील पेमगिरी येथील बहुचर्चित मोरदारा धबधबा अखेर वाहता झाला आहे। दरवर्षी श्रावणा अगोदर वाहता होणारा हा धबधबा यावर्षी पावसाने दडी मारल्याने, परंतु उशिरा का होईना, दोन मोठे पाऊस झाल्याने वाहता झाला आहे। हा धबधबा सुरू झाल्यानंतर किमान सीझनभर परिसरातील शेतकऱ्यांना पाण्याची अडचण येत नाही, त्यामुळे शेतकरी वर्गातही हा धबधबा सुरू झाल्याने आनंदाचे वातावरण आहे। शेतकरी हा धबधबा सुरू होण्याच्या आतुरतेने वाट बघत होते। या धबधब्याचे नैसर्गिक सौंदर्य अप्रतिम असून पर्यटक त्याचा मनमुराद आनंद घेत आहे। जरी हा धबधबा उशिरा सुरू झाला असला तरी पर्यटक येथे गर्दी करू लागले आहेत। या धबधब्यापासून महावट वृक्ष, शिवकालीन शहागड अगदी हाकेच्या अंतरावर आहेत। पर्यटक या सर्व स्थळांचा मनमुराद आनंद घेत आहेत। कुठून आला तुम्ही? आणि इथे येऊन कसं वाटले? पहिल्यांदाच आला का तुम्ही इथे? कुठून आले तुम्ही? कसं वाटलं इथे येऊन? इथे येऊन असं वाटलं डोळ्याचे पारलं भेडावं असं आहे तुम्हाला निसर्गजन्य ठिकाणी आणि धबधबा मी मनमोहक आनंद घेतला इथे। आता पहिल्यांदाच आले का तुम्ही इथे? आम्ही दरवर्षी येतो, पण ह्यावर्षी काय झालं, पाऊस लेट आल्यामुळे आम्ही लेट आलो आणि तसं आम्ही दरवर्षी येत असतो इथे। ठीक आहे, धन्यवाद। महाराष्ट्र न्यूज लाईव्हसाठी प्रतिनिधी काशीनाथ घुले, संगमनेर। महाराष्ट्र न्यूज लाइव शोध सत्य बातमीचा।